आहे की मराठवाड्यात त्या वेळेला पाण्याचं मोठं दुर्भिक्ष आहे. म्हणजे 25-26% पाणीसाठा जलसाठा आता त्या ठिकाणी उपलब्ध आहे. पश्चिम आपला उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणामध्ये अशीच परिस्थिती आहे. काही विदर्भातला भाग हाही दुष्काळाच्या छायामध्ये आहे. आणि आपण जे म्हणताय की इथून वरतून सोडणार का, पण तो आपल्याला कल्पना आहे की MWRRA त्यांच्या निकषानुसार नियमानुसार तिचा पाऊस गेल्यावर या ठिकाणी सगळ्या परिस्थितीची पाहणी केली जाईल, मोजदात केली जाईल. आणि त्यानंतर मग नियमानुसार जे MWRRAने आपल्याला बंधन घातलेलं आहे त्यानुसार कारवाई होईल. पण आणि नियमानुसार खालती इतकं असलं तर वरतून किती सोडावं हे सगळ्या नियमात ठरलेलं आहे MWRRAच्या, त्यानुसार हे पाणी सोडलं. सगळ्या राजकीय नेत्यांना, वेगवेगळ्या पक्षाचे असतील किंवा भाजपचे असतील, त्यांना सगळ्यांना एकत्रित आणून हा टेक्निकल मुद्दा तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार आहे का? निश्चित स्वरूपामध्ये काल माझा आमदार अनिल कदमांशी देखील चर्चा झालेली आहे. आमच्याही पक्षाचे आम्ही सर्व आमदार आहोत, एकत्रित येऊन सदरच्या विषयाच्या बाबतीमध्ये लढा नाशिक जिल्ह्यासाठी देण्याची आवश्यकता आहे. कारण नाशिक जिल्ह्याच्याही देखील नाहीतर मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याच्या प्रश्नाला नाशिककरांना सामोरं जायला लागणार आहे. आणि त्यामुळे सर्व राजकीय पक्षांचे मतभेद किंवा काय असेल ते बाजूला ठेवून एक नाशिक जिल्ह्यासाठी सर्वच पक्षीय आमदारांनी, सर्वच पक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन सदरच्या विषयाच्या बाबतीमध्ये लढण्याची आवश्यकता आहे. आणि मी ती सर्वांसाठी सर्वांसोबत चर्चा करणार. मॅडम, 2 वर्षापूर्वी असं आहे तुम्ही आमदार आहात भाजपाचे, काय या सगळ्या या पार्श्वभूमीवरती तुमची भूमिका आहे? MWRRAच्या माध्यमातून जो समन्यायी पाणी वाटपाचा कायदा 2005 केला गेला आणि ह्यावर्षी दुष्काळ महाराष्ट्रामध्ये सगळीकडे, नाशिक जिल्ह्यामध्ये देखील 10 तालुके जे आहेत ते दुष्काळी आहे, मराठवाड्यामध्ये देखील दुष्काळ आहे. आणि काल MWRRAची एक बैठक झाली होती की नाशिकच्या ज्या वरची जे धरणं आहे गोदावरी खोऱ्यामधून पाणी सोडण्याच्या बाबतीमध्ये काल एक बैठक झालेली होती. आणि गोदावरी खोऱ्यामधून जवळपास 60 TMC पाणी सोडायला लागेल अशा पद्धतीची एक मागणी आहे. परंतु माझं असं म्हणणं आहे की आज जायकवाडी धरण जे आहे महाराष्ट्रामधलं सगळ्यात असं धरण आहे की जिथं जवळपास 26 TMC हा मृतसाठा आहे. आमच्या गंगापूर धरणाचा आणि धरणाचा विचार केला तर 0% आज तिथं 0% आज तिथं मृतसाठा आहे.